राकेश टिकेत हे दहशतवादी असून 3 कृषी कायदे मागे घ्यायला लावून टिकेत यांनी शेतकऱ्यांचं नुकसान केलंय आणि खलिस्तानी गुंडांना लाभ मिळवून दिला असल्याचा आरोप भाजपचे नेते हरिनारायण राजभर यांनी केला आहे. तसा एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर फिरत असून राजभर यांच्या या विधानामुळे राजकीय परिघात खळबळ उडाली आहे. राजभर हे भाजपाचे घोसी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आहेत. राजभर यांचं हे पहिलंच वादग्रस्त वक्तव्य नसून यापूर्वीही अनेक वेळा त्यांनी वादग्रस्त विधानं करून वादाला सुरुवात करून दिलेली आहे. पाहुयात राजभर यांनी आता काय विधान केलंय ते. संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांनी किसान आंदोलनात 700 शेतकरी मृत्युमुखी पडले असल्याचं स्पष्ट केलंय. तशी यादी ही केंद्र सरकारकडे सोपवण्यात आली आहे. मात्र राजनारायण राजभर यांच्या मते राकेश टिकेत हेच या 700 शेतकऱ्यांच्या मृत्यूला जबाबदार आहेत. यासाठी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करायला हवा. टिकेत यांची संपत्ती ताब्यात घेऊन किसान आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करायला हवी. 3 कृषी कायदे रद्द झाल्याचा फटका शेतकऱ्यांना बसलाय आणि टिकेत यांनी खलिस्तानी गुंडांसाठी सरकारला हा निर्णय घ्यायला भाग पाडला असल्याचा दावा राजभर यांनी केला आहे. किसान नेत्यांनी सरकारच्या लवचिक भूमिकेचा गैरफायदा घेतलाय. किसान आंदोलनातले सहभागी निदर्शक शेतकरी नव्हते. टिकेत यांच्यावर निशाणा साधतानाच राजभर यांनी सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे प्रमुख ओमप्रकाश राजभर यांच्याबद्दल देखील टिप्पणी केली आहे. ओमप्रकाश हे राजकारणात येण्यापूर्वी माफिया मुख्तार अन्सारीकडे शार्प शूटर म्हणून काम करायचे असा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान उत्तर प्रदेशातल्या संभाव्य पराभवाच्या शंकेमुळे भाजप नेत्यांकडून अशी विधानं करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया ओमप्रकाश राजभर यांनी दिली आहे. तर 5 राज्यात हू घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप शेतकऱ्यांचा रोष कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपनं अजूनही हरिनारायण यांच्या वक्तव्यावर कसलीच प्रतिक्रिया दिलेली नाही. पूर्वांचलमधल्या शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्याच्या खटपटीत असलेल्या भाजपाला राजभर यांच्यासारख्या बोलबच्चन नेत्यांच्या विधानाचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, अॅग्रोवन डिजिटल.